नमस्कार, मी स्वाती। स्वातीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण चिकन हंडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। घरगुती पद्धतीने अतिशय छान चविष्ट आणि खूप मस्त अशी ही चिकन हंडी झालेली आहे। तर लगेच सुरुवात करूयात। या ठिकाणी अर्धा किलो चिकन आपण बनवणार आहे। त्यासाठी कढईमध्ये अगोदर तेल गरम करून घ्यायचे। ह्यात मीडियम साईजचे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत, ते छान परतवून घ्यायचे आहेत। कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। तेलाऐवजी तुम्ही बटरचा वापर केलात तरी चालेल। कांदा मस्त परतवून झालाय। आता ह्यात आपण थोडेसे मसाले घालून घेऊयात। तर अगदी कमी खडे मसाले वापरलेले आहेत। छोटासा दालचिनीचा तुकडा, दोन हिरवी वेलची, एक मसाला वेलची, दोन लवंग आणि दोन तीन काळी मिरी घेतलेले आहेत। त्याचबरोबर थोडेसे जिरे देखील घेतलेले आहेत। आणि एक चमचा ह्यात आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची। आता पुन्हा 1-2 मिनिट हे चांगलं परतवून घ्यायचे। मसाले जर सुरुवातीलाच घातले तर मसाल्यांमधला वास निघून जातो, त्यामुळे मसाले थोडेसे मी उशिरा घातलेले आहेत। आता ह्यात 1/2 चमचा हळद घालायची आहे, छोटा 1/2 चमचा। त्याचबरोबर 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा लाल तिखट घालायचे, 1 चमचा धने पावडर घातलेले आहे आणि साधारणतः 1/2 चमचा कांदा लसूण मसाला घातलाय। चिकन तिखट बनवताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त बनवलं तरी चालेल। या ठिकाणी 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर देखील घातलेले आहेत आणि 2-3 हिरव्या मिरच्या देखील घातलेल्या आहेत। आता मसाले घातल्यानंतर पुन्हा चांगलं परतवून घ्यायचे। मसाले परतवत असताना गॅस लोच ठेवायचा आहे। 1-2 मिनिट मसाले परतल्यानंतर लगेच ह्यात टोमॅटोची प्युरी घालायची आहे। 2 मीडियम साईजची टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे। आता हे चांगलं परतवून घ्यायचे। मसाल्यांना तेल सुटेपर्यंत मस्त हे 3-4 मिनिटं परतवून घेतल्यानंतर ह्यात आपल्याला चिकन घालायचं आहे। चिकन स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलेलं आहे। त्यासोबतच 1/2 वाटी आपल्याला ह्यात दही घालायचं आहे। त्याचबरोबर ह्यात आपल्याला चवीपुरतं मीठ देखील लगेच घालून घ्यायचंय। आपण आज हे चिकन दह्यामध्येच बनवणार आहे। खूप मस्त आणि टेस्टी होतं। दही खूप आंबट असेल तर कमी घातलं तरी चालेल। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय। 2 छोटे चमचे मीठ घातले आणि 1/2 चमचा गरम मसाला घातलेला आहे। आता सगळं छान मिक्स करून घ्यायचंय। दही ताजा असेल तर 1/2 वाटी पूर्ण घातली तरी चालेल। ताजं दही आंबट नसतं, पण दही जर आंबट असेल तर कमीच घाला। दही घातल्यानंतर पुन्हा सगळं छान मिक्स करून घ्यायचंय। आता मीडियम गॅसवर झाकण ठेवून हे दह्यामध्ये आपल्याला चिकन छान शिजवून घ्यायचं आहे। तर साधारणतः 5-6 मिनिटं मीडियम गॅसवरती हे शिजू द्यायचंय। 5-6 मिनिटांमध्ये चिकन बघा मस्त शिजलेलं आहे। तर पूर्ण हे शिजलेलं नाही आहे, पण दह्यातलं छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्यांचं सगळं आणि दह्यातला जो आंबटपणा आहे तो देखील कमी होतो। आता ह्यात आवश्यकतेनुसार पाणी घालायचंय। तुम्हाला चिकनची ग्रेव्ही किती बनवायची आहे त्या अंदाजाने पाणी कमी जास्त घाला। मी ह्यात अगदी थोडंसं पाणी घालणार आहे। जर चिकनला जास्त ग्रेव्ही बनवायची नसेल, तुम्हाला सुक्कच बनवायचं असेल तर पाणी नाही घातलं तरी चालेल। असंच चिकन जे आहे ते शिजवून घ्या। ह्यात अगदी थोडंसं पाणी मी घालणार आहे। त्यानंतर पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे चिकन साधारणतः 10-12 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती। चिकन जर सुक्कच बनवायचं असेल तर पाणी नाही घातलं तरी चालतं। झाकण ठेवून लो गॅसवरती चिकन असं शिजू द्या। अगदी छान शिजलं जातं। आता गॅस बारीक करायचा आहे आणि झाकण ठेवून साधारणतः 10-12 मिनिटं हे छान शिजू द्यायचे। तर झाकण ठेवून चिकन शिजवत असताना साधारणतः 8-10 मिनिटांनी एकदा चेक करून बघायचे। आपण सुरुवातीला देखील चिकन शिजवून घेतलेलं आहे, कधी कधी लवकर शिजलं जातं आणि खूप जास्त जर ते ओव्हरकूक झालं तर टेस्ट त्याचं चांगला लागत नाही। साधारणतः 7-8 मिनिटं झालेत अंदाजे। एकदा मस्त मिक्स करून घ्यायचे आणि चिकन किती शिजले हे देखील चेक करून बघायचे। गॅस लोच ठेवायचा आहे।
तर मस्त हे चिकन शिजत आलेलं आहे, अगदी थोडंसं राहिलं आहे, तर झाकण ठेवून आणखीन मी 2 ते 3 मिनटं हे शिजवून घेणार आहे। रंग बघा काय मस्त आला आहे। तर आणखीन 2-3 मिनिट हे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। अगदी छान कमीत कमी पाण्यामध्ये आणि खूप चविष्ट असं हे दह्यातलं चिकन लागतं आणि टेस्टही खूप मस्त होतो। तर साधारणतः 2 मिनिटं पुन्हा मी झाकण ठेवलं होतं। आता ह्यात वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। गॅस बंद करून घेतलेला आहे। खूप मस्त असं हे चिकन तयार झालेले। तर अप्रतिम अशी ही चिकन हंडीसाठीचं चिकन जे आहे ते तयार झालं आहे। चवीला खूप छान होतं। तर एकदा हे दह्यामधलं चिकन नक्की बनवून बघा। खूप मस्त झालं आहे। ग्रेव्हीसुद्धा खूप छान झालेली आहे आणि चवीलासुद्धा खूपच मस्त झालेलं आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने आपण हे चिकन बनवलं। एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर पहिल्यांदा जर तुम्ही माझं चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अतिशय छान मस्त चमचमीत अशी ही चिकन हंडी तयार आहे। खूप छान झाली। तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।